बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. तू हे खा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड हँड आहे. त्यांचा चांगलं प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. उसतोडीचा मुकादमापेक्षाही एसटी कर्मचाऱ्यांची वाईट अवस्था. श्रीकांत देशमुख. एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या विभागात विलीनीकरण करावे. शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी सवलती वेतन भत्ते लागू करावेत व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्रासह जत एसटी आगारातील चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला जत आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देत आपला 100% प्रतिसाद दिला आहे. या संपाला आज BJP सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी पाठिंबा दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु राज्य शासनाला अजूनही जाग येत नाही. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर डेपो मॅनेजर व पोलीस प्रशासनास हाताशी धरून कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू, बडतर्फ करू अशा प्रकारचा दबाव टाकला जात आहे. तसेच जत आगाराचे डेपो मॅनेजर RP घुगरे यांनी उपोषणास बसलेल्या कर्मचाऱ्यांना बसस्थानक परिसरात असलेल्या शौचालयांमध्ये जाण्यास अडवणूक करून निलंबित करण्याची धमकी दिली आहे असा आरोपही काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावेळी श्रीकांत देशमुख यांनी जत आगाराला टाळे ठोकत जत एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला व जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिले. तसेच आघाडी सरकार हे दळभद्री असून या सरकारला सर्वच आघाडीवर अपयश आल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. यावेळी प्रभाकर भाऊ जाधव व जत एसटी आगारातील सर्व कर्मचारी तसेच महिला कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रभर या ठिकाणी संप पुकारलेला आहे आणि या संपाची प्रमुख मागणी आहे की एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरण झालं पाहिजे आणि या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना, एसटी कंडक्टर असतील किंवा यांत्रिकीय कर्मचारी असतील, यांना सर्व शासनाचे लाभ मिळाले पाहिजे अशी एक त्यांची प्रमुख मागणी आहे. आणि या प्रमुख मागणीसाठी गेले काही दिवस या ठिकाणी महाराष्ट्र राज्यभर संप चालू आहे, परंतु हा संप करत असताना कोर्टानं आदेश दिला की संघटनांनी हा संप पाठीमागे घ्यावा, परंतु या कर्मचाऱ्यांमध्ये कोणी संघटनेचा पदाधिकारी अथवा कोणी या ठिकाणी सभासद नाही. वैयक्तिकरित्या स्वतःच्या मागणीसाठी हे घटनेतलं जे आपलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे की आम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी हे सगळे एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत, वैयक्तिकरित्या उतरलेले आहेत. कुठल्याही संघटनेचा यांना पाठिंबा नाही किंवा कुठल्याही संघटनेचे हे पदाधिकारी नाही. ते पहिल्यांदा मी कोर्टाच्या आदेशासाठी सांगतो. तरी या ठिकाणी आज राज्यभर हेच आंदोलन चालू आहे. आज राज्यामध्ये कित्येक कर्मचारी, ड्रायव्हर, कंडक्टर असतील, यांत्रिकीमधले काही कर्मचारी असतील, यांनी काही आत्महत्या केल्या, परंतु अजूनही आघाडी सरकारला
शरम वाटत नाही किंवा या ठिकाणी कुठली या ठिकाणी त्यांनी दखल घेतलेली नाही. आज एवढा मोठा दिवाळी सारखा सण या महाराष्ट्र राज्यामध्ये गोरगरिबाचं वाहन म्हणून एसटी कार्ड पाहिलं जातं आणि या गोरगरिबाच्या कुटुंबातले जे सगळे कर्मचारी आहेत ऊस तुडीच्या मुकादमापेक्षा वाईट अवस्था यांची झालेली आहे आणि कुठंतरी 2-2 हजार या ठिकाणी बोनस जाहीर करायचा, एसटी कायम तोट्यात दाखवायची आणि परत हा एसटीला खाजगीकरणाचा घाट या शासनानं घातलेला आहे. म्हणून या ठिकाणी एसटीचे जे काय मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा आमचे उपमुख्यमंत्री असतील यांनी यामध्ये दखल घेतली पाहिजे. एसटी महामंडळ हे शासनामध्ये विलिनीकरणाचा निर्णय त्यांनी तात्काळ घेतला पाहिजे, परंतु हे न करता त्यांनी डेपो मॅनेजर असू द्या, पोलीस खाता असू द्या यांना त्यांनी पुढं करून या ठिकाणी दबाव आणण्याचा कर्मचाऱ्यावर प्रयत्न केलेला आहे. कामावर काढून टाकू, तुला बडतर्फ करू, या ठिकाणी सेवेमध्ये ठेवणार ना, अशा पद्धतीच्या विविध धमक्या या डेपो मॅनेजर आणि पोलीस खात्याच्या मार्फत पोलीस खात्याला पुढं करून हे आघाडी सरकार या ठिकाणी एकरत्य करत आहे. या गोष्टीचा मी भारतीय जनता पार्टीचा सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं निषेध करतो. आज तरी आज जर तालुका सांगली जिल्ह्यामध्ये असला तर शेजार धर्म पाळून या ठिकाणी यांना पाठिंबा दिला पाहिजे या भावनेसाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे. म्हणून या ठिकाणी डेपो मॅनेजरनी काल बऱ्याच कर्मचाऱ्यांना या ठिकाणी शौचालयामध्ये सुद्धा जायची बंदी केली, दबाव टाकला, तुमचं निलंबित करू अशा पद्धतीचे आदेश दिले, परंतु या ठिकाणी मला त्यांचे फोन आले म्हणून आज या ठिकाणी मुद्दाम मी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. या राज्यामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील असतील, यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा संपूर्ण राज्यामध्ये दिलेला आहे. परंतु अजून या ठिकाणी आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर या कर्मचाऱ्याबरोबर उतरलेले आहेत आणि या कर्मचाऱ्यांना मी एवढंच सांगेन की कोणाच्याही दबावाला तुम्ही भीक घालू नका, तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कोणाची या ठिकाणी नोकरी जाणार नाही, कोणालाही निलंबित केलं जाणार नाही आणि जर तसा काय प्रसंग आला तर आम्हाला जेल आणि घर सारखा आम्ही त्याची गाय करणार नाही, आम्ही त्याला जशाच तसं उत्तर देऊ. आपण निर्भीड बना, आपल्या न्यायासाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे सगळे कर्मचारी आमच्या माता भगिनी आज सणासुदीचा भाऊबीजेचा दिवस असताना सुद्धा या ठिकाणी आंदोलनात सहभागी होत्या, भावाला ओवाळायला सुद्धा घरी गेल्या नाहीत अशी परिस्थिती आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे. म्हणून या ठिकाणी मला एसटीच्या सर्व अधिकाऱ्यांना आमच्या भावना त्या ठिकाणी पोहोचवा. या भावना पोहोचवण्याऐवजी आपण दबाव तंत्राचा वापर या ठिकाणी सुरू केलेला तो बंद करावा आणि हे कामगार अजिबात या मागण्या मान्य होईपर्यंत हटणार नाहीत आणि हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. आज या ठिकाणी जगच्या आगाराला आम्ही कुलपं लावलेली आहेत. या ठिकाणी या रास्ता रोको, या ठिकाणी विजापूर जत हायवेवर या ठिकाणी रास्ता रोको करून या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही ह्या या ठिकाणी पाठिंबा देतोय आणि भविष्याच्या काळामध्ये सुद्धा आमचा पाठिंबा राहील. ज्या काही शासनाच्या सोयी सुविधा असतील त्या त्यांना मिळणार आहेत, त्यांच्या भावी पिढीचं त्या ठिकाणी चांगलं होणार आहे हे सरकारनं जाणून घेतलं पाहिजे, परंतु सरकार हे साफ दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी हे दळभद्री सरकार सगळ्या आघाडीवर अपयशी आहे. शेतकऱ्याला अतिवृष्टीची रक्कम देऊ शकत नाही. या ठिकाणी घरगुती ग्राहक असू द्या किंवा आमचा शेतकरी असू द्या, त्यांना सरासरी बिलं देऊन या ठिकाणी दिवाळी अंधारात गेली अशा पद्धतीची वीज तोड मोहीम या ठिकाणी राबवली, असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. या ठिकाणी आज आपण पाहतोय वीज बिलाची पटानी वसुली सुरू आहे, ऊस बिलातून वीज वसुली या ठिकाणी घाट घातलेला आहे, असे एक ना अनेक निर्णय हे शासन या ठिकाणी या राज्यातल्या शेतकऱ्याच्या विरुद्ध या राज्यातल्या नागरिकांच्या विरोधात घेत आहे, कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी सगळेच आता रस्त्यावर उतरण्याच्या भूमिकेत आहेत. आम्ही या ठिकाणी मागं हटणार ना, आम्ही तुमच्या पाठीशा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आणि या संपाला मी पूर्णपणे पाठिंबा देतो आणि खंबीरपणे आपण या संपात सहभागी व्हावं असं मी सर्व कर्मचाऱ्याला विनंती करतो आणि थांबतो.
जाकेश अदाटे जत.